एवढा उभी बसला आणि आता तू सर्जरो आणखीन चुकणार. आता आपली काय धडगत नाही माईक साहेब. राव इक्रम सिंगानी सर्जेरावासनी समुद सांगितलंय म्हणजे हे बी सांगितलं असेल की कित्योच सर्जेरावांचं खरं पोटचं पोर आहे. पण आता त्याचा काय उपयोग आहे? या सटवीने आम्ही केलेली आदला बदल सुधारली ना. अहो ते विक्रम सिंगच आमचं पोरग आहे. ते संग्रामराव नाही. अहो ते आपल्यासाठी ठाव आहे. इक्रम सिंग असली नाही ठाव आणि महत्वाचं म्हणजे सर्जेराव असली बी नाही ठाव. म्हणजे अच्छा 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 माई साहेब मानलं तुम्हाला म्हणजे आपण अजून बी लढाई हरलेलो नाही. अव आता कुठं खऱ्या ढंगात ही लढाई सुरू झाली म्हणजे बघा 25 वर्ष अगोदर तुम्ही जो डाव टाकला तो हिने फिसकटवला. पण आज इक्रम सिंगाने खुळसटपणाच्या नादात तो डाव पुनंदा सावरला की त्यासाठी खरंच असं वाटतंय कि ते सर्जेरावाचं पोरग आहे आणि ते साबित करण्याकरता ते जीवाचं रान करतील. आणि आपण बी तेच करायचं म्हणजे इक्रम सिंग सर्जेरावांच्या घरात जातील सर्जेरावांच्या माग गादीवर बसतील थोडक्यात काय तर तुमच्या आबासाहेबांच्या गादीवर आपला वारस बसल. संग्राम तो येईल इकडं मग त्या सर्जेरावाची अशी गत करू आपण की कुत्र हाल नाही खाणार त्याच. दाद्या ओ दाद्या आता तुझी मान आमच्या बगलीमध्ये अशी आहे अशी दाबू अशी दाबू की तोंडातून आवाज यायच्या आधी तुझा डाव संपल आणि मग विखे पाटलाच्या गादीवरती असेल आमचं राज. तवा लोक असते समजल की आमचं नाव बी आम्ही विखे पाटील आहे. जो आम्हाला नडला त्यास आम्ही कायमचा द्वाडला. हॅलो आम्ही बोलायला लागलोय. अरे दाद्या काय रे बाबा धाकले बाबाची आठवण कशी काय अचानक आली? तुझा यो रताळा आलाय आमच्याकडं. विक्रम सिंग यो रे अडा ते तिकडे कशा पाहि आलाय? इकडे ये मग सांगतो. दाद्या अरे बाबा त्यांनी काही त्रास वगैरे दिला असेल ना तर हात जोडून माफी मागतो ना तुझी. तू आधी इकडे ये जितकी मिनिटं इकडे यायला उशीर लावशील तितके तुकडे करीन तुझ्या रताळ्याचे. अरे नाही नाही दादा आलो आलो निघालच. काय रे माई सर तुमचा अंदाज अक्षी बरोबर निघाला. सावधच म्हणतय शिकळलंय शिकळलंय. मग वाट कसली बघताय? चला चला की मी आपण येते तुमच्या बरोबर. नग बस इकडेच गुमान आधीच माती कालवली ती लय झाली आता. चला माईस काय नाव आहे तुझ? विक्रम सिंग. विक्रम सिंग हंबीरराव विखे पाटील.
या दोन नावांच्या पुढे विखे पाटील कस भारदार वाटत. म्हणजे विक्रम सिंग हंबीरराव ह्याच्यामुळं तिसरं जे नाव आहे त्याचा नाश होतो ना, खराब वाटत. संग्रामराव सर्जेराव विखे पाटील कस भारदस्त नाव आहे. आणि तुझं म्हणणं असं आहे की ह्या समन्या नावांच्या बाबतीत गल्लत झाली. अरे अशी कशी गल्लत होईल? अरे रताळ्या नाव बदललं म्हणजे माणूस बदलत नाही, त्याचे गुण बदलत नाही. अहो पण आबासाहेब, इथे अख्खाच्या अख्खा माणूस बदललाय फक्त नावा खातर. काय वाटलं रे रताळ्या, तू काय बी सांगशील आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू? अहो आबासाहेब, याचा कशा पाहिजे एवढा ऐकून घेतायचा? पेकाटात लाद घाला आणि घराबाहेर काढायला. काही करू नका संग्रामराव. दामोदर येतोय, याचा बाप येतोय लाडका. त्याच्या खांद्यावरच ह्याला पाठव. नाही दादा, नाही नाही नाही. दादा माफ करा मस्ती. दाद्या, अरे या खुळ्यांनी तुम्हा लोकांनी लय मनस्ताप दिला असं ठावाय मला. अरे हे सुकळीच्या, अरे आमच्या वाटीमध्ये काट पसरवणं कधी बंद करणार आहेस? दाद्या बाबा, तरी काय बी असण तरी माफ करी असण. अरे बाबा, माझं लेकरू येते, याच्या बिगर कस जगू मी? आबासाहेब, यो म्हातारा खोटं बोलतोय. विक्रम सिंग गप्पचा बघू आता. आधीच तुमच्या पायी या देव माणसाची लई कटकट झाली. आव साहेब, पाया पडून माफी मागतो. आऊ साहेब, अव धाकली सवत धाकल्या बहिणी गत असती. काय सुन बाई, आऊ साहेब, ही आजची पोर हिनं बी धाकल्या सुनेसनी बहिणी परमाने वागवलं असं आम्ही ऐकलंय बरं. आणि तुम्ही या घराची मालकीन बाई, तुम्हीच आम्हाला जीड काढलं तर आम्ही कोणाचं तोंड बघायचं? हा हंबीरला बघत काय उभारलंय सा, पाया पडा. जी आव साहेब, आव हात जोडतो आम्ही तुमच्या मोर. आम्हाला ठाव हाय, आमच्या नातवामुळं तुम्हाला लई त्रास झालाय. जाऊ द्या, सोडा की अव बिंडू खाय रेडकू. घरात थोडीशी गरमागरमी झाली आणि डोसक्यात राग घालून निघालो तर सरळ तिकडं झालो की सर्जेराव,
तुम्हाला तरी आमचं दुखणं कळल. अहो या आजकालची पोर डोसक्यात राग घालत्यात आणि कशी वागत्यात तुम्हाला ठाव आहे. माग तुमचं सम्राटराव आमच्या नातवाचं नाव बी घ्यायचं नाही तुझ्या या कुचक्या तोंडानं. आमचा सम्राटराव आणि संग्रामरावच्या मोर तुझं हे रेडकू बुजगावण्यासारखं उभं राहायच्या लायकीचं बी नाही. राहिला सवाल आम्हास नाही पिडायचा तो तर तुम्ही करतायसाच. त्या संताजीरावासनी आमच्या घरला धाडलं आमच्या लेकीच्या संसारात तिच्या सुखात बिब्बा घालायचा होता ना तुम्हासनी. आणि तुमचं हे बिंग तुमच्या या नातवानं आमच्यामोर फोडलंय आणि तुम्ही त्यासनी आगीत लोटून तुमची स्वतःची चामडी वाचवण्याचा प्रयत्न करतायसा. थू तुमच्या आजी आणि तुमच्या बा असण्यावर. चंद्रिकाबाई बस अंबीर लावण्याच्या लग्नाचा डाव जो तुम्ही टाकला तो आम्ही हाणून पाडला आणि तुमच्या त्या भाड्याचा टट्टू संताजीराव त्याला व्यवस्थित शिक्षा दिलेली आहे आम्ही. हे ठीक आहे पण तुमचं हे रेडकू नाही नाही ते सांगायला लागले आमस. आमसनी फकस्त एवढं जाणून घ्यायचंय ह्यो जे काय म्हणतोय ते खरं आहे कधी खोट डोंबलाच खरं. अहो साहेब आजवर हे लोक कधी खरं वागलेत होय. नाही तर काय ही माणसं बी खोटी आणि यांच्या बाता बी खोट्या. आव साहेब कशा पाय गुरकताय आमच्या हो. खऱ्या खोट्याच्या बाता करण्याआधी माणसानं एक वार आरशात बघाव सावताच्या थोबडाकडं. तुमचं नाण्याचं खोटं नव्हतं आव साहेब तर तुमचं धन हिंमत राव तुम्हाला सोडून आमच्या आसऱ्याला काल म्हणावं. खरं बोलणं झोमलं ना. म्हणून हाव साहेब कवा कवा आपल्या माणसाचं मन राखण्याकरता खोट बोलावं लागतंय. भाई साहेब अहो तुमचं प्रवचन ऐकायला इथं बोलवलेलं नाही तुम्हाला नाही. हे तुमचा रताळा सांगतोय की हे तुमचं पोरगच नाही आणि संग्रामराव आमचं पोरग नसून तुमचं पोरग आहे. अनवर हेही सांगतो की माझ्या तात्याला बोलवा ते काय ते खरं का खोटं सांगतील. अंबीर यातलं काय खरं आहे आणि काय खोट आहे आत्ताच्या आत्ताच. अरे दात्या असं काय करायलायस तू. हे बघ हे रेडकू आहे ना त्याला पाहिजे तेवढं रेकू दे त्याच्याकडे नग लक्ष देऊस. अरे तू बोलतो ते समज खोट आहे बाबा. अरे बाबा हे विक्रम सिंग आमचं पोरग आहे आणि सम्राटराव आणि संग्रामराव तुझी पोर आहे. आबा साहेब थेराडा खोटं बोलतोय. आम्ही स्वतःच्या कानाने ऐकलंय तर माईसनी बी समजा ठाव आहे. आमचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा आमची आई
या आजवर जिला आम्ही आई मानत आलो ती आणि तुमची बायको एकाच हॉस्पिटलमध्ये या खेळणी त्याच वेळेस आमची आणि संग्रामची आदलामध्ये केली. हे बेन चुपस. अरे आधीच आमच्या दोघांमध्ये काय कमी वाद आहेत का? तू आणखीन गरळ कशात पसरतोयस? अरे दाद्या काय झालं माहितीये का? ही बेन दारूच्या नशेमध्ये घरी आलं तेव्हा आम्ही ही हसणी चार शिव्या हसडल्या. त्याला म्हणलं अरे आम्ही हवत म्हणून सुटलायस तू. दाद्या असता ना तर चामडं सोललं असतं चापकानं तुझं आणि मग सरळ केलं असता. तेव्हा रागाच्या भारात आम्ही चार शब्द बोलून गेलो. त्यासनी म्हणलं आज असं खरंच वाटतंय की तू दाद्याच्या घरी जन्माला यायला हवा होतास म्हणून. अरे बाबा हे समज त्यांनी डोक्यामध्ये ठेवलं आणि इकडे येऊन काहीतरी खुर्च्या कसा बडबडला. आबासाहेब जो थरडा अजून बी खोटं बोलतोय. साहेब त्या संताजीरावाचा खोटा रडेपणा आम्ही आत्ताच साबित केलाय. आम्हासनी एक संधी द्या एकदा आमचा हात सोडा आम्ही याचा बी खोटा रडेपणा तुमच्या समोर साबित करतोय. दिली संधी. पण याच्यात बी जर का तुमचा काही डावपेच असेल तर अशा ठिकाणी नेऊन कापी तुमचं मुळद उचलायला माणूस बी गावणार नाही याद राखा. संग्रामराव गोळी घालन पात्या चल माग वा माग. समजत तुझ्यामुळे झालंय. समजत मी तुझं कौतुक आहे. आम्ही किती बी तारं तोडलं तरी आम्हाला सावत्रपणाचीच वागणूक द्या. आज समजाच वाद संपवतो तुला संपून टाकतो. तात्या बंदूक रे कमीच होती. बघितलं का आबासाहेब मी नुसतं ताप ओढायचा अवकाश तर ही गोळी स्वतःवर झेलायला या थेरडेनं कशी धावपळ केली ते. कारण संग्रामच खरं पोरगा आहे.